क्वार्टर फायनलचा पहिला डावाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरुवात होते आणि पहिल्या डावाचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी खरं तर तुम्हाला घेऊन जाईल मावळ तालुक्याचा बुलंद आवाज पहाडी आवाजाचे जादूगार सुमित सोनवणे सरांकडे. या सर, आपलं स्वागत आहे. किती षटकाची मॅच आहे? पाच पाच षटकाची मॅच असणार आहे. पिरंगुट करंडक 2024 या दिवसाची आपण पाहतोय. आजचा असणारा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसामध्ये आणि या चौथ्या दिवसातील आपण पाहतोय अतिशय महत्वाची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार. पहिला बॉल पुढे सरसोबत आपण पाहतोय, चेंडू इथे खेळून काढला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती इथे चौकार आलेला आहे. चालू असणारी मॅच आपण पाहतोय सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट क्लब हाडशी आणि त्यांच्या विरोधात घोटावडे वॉरियर्स. हे दोन संघ आहेत जे क्वार्टर फायनलमध्ये भिडलेले आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला जर आपण इथे मैदानामध्ये पाहतोय अक्षय गोडांबे आहे, दुसऱ्या बाजूला शेखर गोडांबे षटक क्रमांक पहिलं कृष्णाच्या हातामध्ये शफल होऊन आधी आपण पाहतोय चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला जाईल परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पुढे सरसावत चेंडू खेळून काढला डीप स्क्वेअर लेग मध्ये. अक्षय गोडांबे ऑन फायर, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार. अक्षय गोडांबेच्या बॅटमधून आपण पाहतोय इथे लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 16 धावा, षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना कमीत कमी आपण पाहतोय चालू असणारा सामना हा 20,000 रुपयाचा सामना आहे तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपयाचा सामना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. विशेष काय, जो संघ जिंकणार तो पिरंगुट करंडकाचं 2024 एक तरी मानाचं करंडक आपल्या हातामध्ये मिरवणार आहे. कृष्णा उजन तयार आहे स्ट्राईकवरती. अक्षय पुढे सरसा वचनडी खेळून काढला जाईल, बॅटचा फेस ओपन केला डीप लॉंग ऑफला, प्रवीण खूप दूरवरती आहे आणि चेंडू तिथे अडवलाय. एक टप्पा चेंडू अडवतोय, दुसरा धावायचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्डवरती. धावा ज्या आहेत त्या 18 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती असताना. कृष्णा तयार आहे उजव्या हाताने. पुढे सरसावत मिड ऑफच्या टोक्यावरून चेंडू खेळून काढलाय, क्लास दाखवला यावेळी अक्षयने. चेंडू सीमारेषा बाहेर, फोर रन चौकार.
गोलंदाज तैयार है पुन्हा एकदा पहा जे डगआउट तुम्हाला दिलेले आहेत त्या डगआउट मध्ये फक्त खेळाडू असतील. प्रेक्षकांना विनंती आहे डगआउट मोकळ करा. खेळाडू कक्षामध्ये असणारे प्रेक्षक तुमच्यासाठी आपण गॅलरी उभे केलेले आहेत, तुम्ही गॅलरीज मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय मैदानामध्ये. सुमित बोडकेच्या हातामध्ये 24 धावा धावल कव्हरती आहेत. बोला आपले सर्व चोवीस धावा. सुमित तैयार आहे. पुढे सरसावा चेंडू देखील पाहतो खेळून काढला जाईल आणि मिडविकेट मध्ये चेंडू देखील खेळला आहे. सिंगल तरी ते आली दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहे त्या 25 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर जे आहे. अक्षय गोडांबे आणि आपण पाहतोय शेखर गोडांबे ही जोडी मैदानाच्या मध्ये. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर सकाळपासून इनफॉर्म आहेत. मग बॅटिंग असू द्या, मग गोलंदाजी असू द्या, मग क्षेत्ररक्षण असू द्या. सुमित बडके षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. राठ्यामोरतो विकेट. हा चेंडू इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅच लिडिंग एज आणि परतावा लागेल शेखर गोडांबेला. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये आली आणि नवीन फलंदाज दाखल इथे होणार आहे तो आता योगेश मांडे. 25 धावा ज्या धावल कव्हरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आज मी म्हणेल की माणसाच्या माणूस अनुभवातून संघर्षातून घडत असतो. महेश सर जवळपास 1.5 तास मी दीपक मंडले सरांसोबत ज्या गप्पा मारल्या ना त्याच्यातून एक अनुभव नक्कीच मिळालं. ओहो वाडा कॅच, नाईस कॉट प्रवीण साठेने अप्रतिम झेल टिपला. मित्रांनो काय जबरदस्त एफर्ट होता. आतापर्यंत स्पर्धेतील एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय तो प्रवीण साठेचा. स्वतःचं शरीर मात्र त्यांनी झोकून दिलं. चांगला एफर्ट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. वारंवार मात्र हा झेल का दाखवला जातोय. आत्तापर्यंत स्पर्धेतील सर्वात जबरदस्त झेल तो प्रवीण साठेचा राहिलेला आहे. प्रवीण साठेचा झेल आवडला असेल ना मित्रांनो एकदा टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. हे मुळशीचा क्रिकेट आहे आणि मुळशीचा क्रिकेट आता किती पुढे गेलंय हे सांगायची गरज नाहीये. गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये पाहिजे. पुन्हा एकदा सुमित नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर स्वप्नील गोडांबे. स्वप्नील म्हटलं की स्वप्न आणि प्रत्येकाने स्वप्न पाहिलं की हे 5 करंडक आहेत ना त्यातलं एक तरी करंडक आम्हाला हातामध्ये मिरवायचं आहे. हलक्या दाने चेंडू पाती खेळून काढण्याचा प्रयत्न. फ्लिक केल्या बॉलला. फक्त मनगडाचा वापर तिथे केला. डेंजर एंडला होता अक्षय गोडांबे परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. एक धाव जिथे आपण पाहतोय मैत्रीमध्ये घेतली जाईल. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 26 धावा आहेत. क्रिकेट फाउंडेशनचं विशेषतः आमचे रोहित सर असतील त्यांची म्हणजे आमची ऑफिशियल जी टीम आहे जे काम करते ना मित्रांनो. पा बरेचसे खेळाडू पूर्वी एखादा चांगला खेळ केला ना त्या लाईववाल्यांच्या मागं लागायला लागायचं आमची क्लिप बनवा सर एखादी तरी. परंतु आज आदरणीय दीपकजी म्हणले सरांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑफिशियल टीम अशा प्रकारचं काम करते. तुम्ही चांगला खेळ करा सांगायची गरजच नाही. संध्याकाळी लगेच क्लिप पडते. अवघी काही मिनिटानंतर लगेच तुमची क्लिप युट्यूबवरती येते. हे काम क्रिकलिया फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याची ही पद्धत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाणार आहे ते पहिलं. एक षटक दोन षटकांचा खेळ संपलेला माफ करा.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर घोटावडे वॉरियर्स संघाची धावसंख्या जी आहे ती 30 धावा। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मुळची तालुक्याचं क्रिकेट थोडंसं पाहिलं ना, तेरंगुट करंडक पाहिलं, कित्येक खेळाडू आहेत ज्यांचा चांगला खेळ आता खऱ्या अर्थानं आपण ज्यांचा पर्सनल गेम त्यांच्या लिंकवरती पाहू शकतो जाऊन। खेळाडूची नावं सर्च केली त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 3 प्रवीण साठेच्या हातामध्ये। फुलटॉस बॉल तिथे आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटवरती चेंडू जो येऊ शकला नाहीये। स्वप्नील आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकॉन तयार आहे। 8 चेंडूमध्ये 27 धावा आतापर्यंत आपण पाहतोय अक्षरने बनवलेले आहेत। ओहो हा चेंडू आपण पाहतो इथे ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू। अजय आवळे सर मात्र आपण पाहतो श्रेणी थोडीशी निराश आहेत, जमिनीला समांतर करतायत। अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये येईल वाईट स्वरूपाने, असं आपण नेहमी म्हणत असतो की माणूस हा संघर्षातून घडत असतो। मग तुम्ही अनेक उदाहरणं घ्या, APJ अब्दुल कलाम घ्या, महेंद्रसिंग धोनी घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, रवींद्र जडेजा घ्या, मग विराट कोहली असेल, अनेक खेळाडू आहेत जे मात्र नेहमी संघर्षातून घडलेले आहेत। अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये हलक्यातनं सिंगल घेण्याचा पण पाहतोय मैदानामध्ये प्रयत्न केला गेलाय। अक्षय आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकॉन तयार असणार आहे। दुसऱ्या बाजूला प्रवीण आहे, एक बिग बॅटल आपल्याला या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार आहे। शॉर्ट ऑफ लेन बॉल तिथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, प्रवीण स्वतः चेंडूच्या खाली आणि कॉटन बोल्ट विकेट। मंदिर तो तुझे दिखा देंगे, तुझको तेरी औकात बता। इथे आपण पाहतोय मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळेल, जो अक्षय इन फॉर्म आहे, ज्या अक्षयच्या बॅटमधून धावा बरसत होत्या तो अक्षय इथे मैदानामध्ये बाद झाला। चित्रक्षणामध्ये पाहतोय पुन्हा थोडासा बदल तिथे मैदानामध्ये केला जाईल। असं म्हटलं होतं की ज्याची स्वप्न मोठी असतात ना ते नेहमी स्वप्नांचा पाठलाग करतात, परंतु आजकालचा तरुण जर आम्ही पाहिलं ना दीपक सर, आमचा आजचा तरुण स्वप्न पाहतच नाही, स्वप्न मोठी असायला हवीत। आवर्जून मी उल्लेख करेल, दीपक सरांचं जीवन जर आपण थोडंसं अभ्यासलं ना, यशाची यशोगाथा एक सुंदर पुस्तक तयार होईल, इतकं सुंदर त्यांचं जीवन आहे। आजचा आम्हाला फक्त त्यांचा सुवर्ण काळ दिसतो, परंतु त्यांचा संघर्षाचा काळही आपण अभ्यासला पाहिजे। ओ हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा जोरदार बॅट तिथे फिरवली, परंतु इथे आपण पाहतोय स्वप्नीलने केव्हाच घरटं सोडलं आणि स्वप्नीला मात्र इथे आता परतावं लागणार आहे। थँक्यू डीजे। स्वप्नील आपण पाहतोय मैदानामध्ये बाद इथे होतोय, नवीन फलंदाज दाखल इथे होणार आहे, न्यू बॅटर जो आता मैदानामध्ये दाखल इथे होतोय अथर्व। एका पटपट एक फलंदाज आता मैदानामध्ये बाद झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहतोय घोटावडे वॉरियर्स, वॉरियर्स म्हटलं की योद्धा, योद्धा म्हटलं की लढवय्या, आज लढायचं इथे। पुढे सरसाव चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, चेंडू ते मैदानामध्ये डॉट, धावफलक इथे स्थिर असणार आहे। 4 फलंदाज आत्तापर्यंत आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झालेत। 33 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे आपण पाहतोय नोंदवल्या गेलेल्या आहेत।
रुपेश साठी हा चेंडू होता, चेंडू ने आपण पाहतोय घेतली एच, थेट जाईल एच त्यांच्या मागे, विकेट कीपरच्या हातामध्ये विकेट, फलंदाज बाद। इथे पण पाहतोय मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली, षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय, 33 धावा धावलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झालेले आहेत, संघाचा आपण पाहतोय अर्धा डाव कोसळलेला आहे। एखाद्या पत्त्याचं घर बनवावं आणि ते ढासाळावं तसं आपण पाहतो इथे विकेट पडलेले आहेत, तसे फलंदाज बाद झालेले आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल पडबळ आरपी, यापूर्वी देखील राहुलने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे। स्ट्राईकवरती आपण पाहतो एका बाजूला अथर्व, नॉन स्ट्राईक एंडला वैभव, बॅटची लीडिंग एच आणि पहिल्या चेंडूवरती विकेट, धक्का क्रमांक 6वा। थँक यू। 33 धावा धावलकावरती आहेत, 6 फलंदाज आपण पाहतोय डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत। आता पाहिजे मैदानामध्ये नवीन फलंदाज इथे दाखल होणार आहे अनिकेत, न्यू बॅटर जो मैदानाच्या दाखल इथे होतोय। 33 धावा धावलकावरती आहेत, तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी मग हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, युवराज सिंग, रोहित, सुरेश रैना अनेक खेळाडू आहेत, परंतु इथे काय तू चल मे भी आया विकेट। संजय सर, आमच्या रोहित सरांनी सांगितलं आम्ही फनी मुवमेंट क्लिप बनवणार आहे आता। काय झालं, पंचाने तर्जीने आकाशाकडे केली, फलंदाज बाद घोषित केला, परंतु फलंदाजाला दिसलंच नाही, पंचाने मला आउट दिले म्हणून, आणि ते एक्साइटेड मंत्र चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ना फलंदाज खेळाडूंचे ते पाहण्यासारखे होते। विकेट आली आहे, 7 फलंदाज बाद झालेत, विकेट हॅट्रिकच्या उंबरडेवरती आपण पाहतोय राहुल पडबळ। या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय राहुलने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, आता पुन्हा एकदा संधी आहे। न्यू बॅटर संजय गोडांबे, हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकलेला नाही आहे। धावफलक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर आहे, धावफलकावरती 33 धाबा आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट, तेहतीस धावा जे आपण पाहतोय धावल कवरती आहेत। आतापर्यंत राहुल पडवळने 4 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केले नाहीये। मोठा स्ट्रोक तिथे आपण पाहतोय, खोलवर टपाचा बॉल होता, खोदून काढलाय, प्रवीण चेंडू ते कव्हर करणार आहे, सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न नकार कळवला, एका धावेवरती समाधान असेल। या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा, ज्या इथे धावल कवरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत। चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे, हा चेंडू कुलवट टप्प्याचा बॉल, डीप कव्हरला चेंडू,
एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतोय ते प्रयत्न होणार आहे. दोन धावा तरी तिथे घेतल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी नकार आहे. यशनी प्राइज आलेले संजय गोडमेसाठी प्राइज असणार आहे. संजय यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रशांत बाबा शेळके यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. पुण्याचा पैसे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येतोय. प्रवीण साठे 36 धावा धावल कवरती आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. प्रशांत बाबा शेळके यांच्या वतीने प्रत्येक षटकाला 500 रुपये. संजय गोडामे यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, एखाद्या सरडेने रंग बदला म्हणा तशी गोलंदाजी आपण पाहतोय. ते प्रवीणची सुरू आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट. किरण दादा साठे यांच्या वतीने प्रवीण साठेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राईज आहे. प्राईज दोन्ही दिशेने लागलेलं आहे. एका बाजूला संजय गोडामेत, दुसऱ्या बाजूला प्रवीण साठे. पुढे सरसावत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट. सकाळपासून आमचे डीजे ऑपरेटर अशा प्रकारची खतरनाक गाणी वाजवत आहेत. डीजे अथर्व जे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हा चेंडू इथे पॅडल स्वीप मिड विकेटला लेट आला पण थेट आला. षटकार आहे. थँक्यू डीजे. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये षटकाराला 42 धावा धावल कवरती आहेत. स्ट्राईक ऑन वैभव आहे. पुण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो चेंडू अडवला जातोय. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे. लेग बाय चेरोपण धावलक आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोरकार्डकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातो. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा. शेवटचा चेंडू आणि इथे आपण पाहतोय जोरदार बॅट फिरवली गेली. विकेट असणार आहे. पहिला डाव इथे संपलेला आहे. 43 झाल्यात. 44 धावेंचं आव्हान असेल ते आता सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट क्लब हडशी संघासमोर. पहिला डाव आपण पाहतोय संपलेला आहे. 43 झाल्यात. 44 बनवायचे आहेत आणि या 44 धावा इथे पूर्ण केल्या जाणार की नाही हे ऐकण्यासाठी
यशगणी संघाचे संघ मालक सरपंच आदरणीय सुनील भाऊ कळमकर यांच्या वतीने राहुल पडवळच्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचे प्राइज असणार आहे. ते मॅच संपल्यानंतर प्राइज दिलं जाईल. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. दुसरा डाबाला इथे होणार आहे सुरुवात. यानंतर मी थांबतोय, तुम्ही मात्र पाहत राहा पिरंगुट करंडक 2024. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील शेवटची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण दाखल होणार, कोण वर्चस्व गाजवणार हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय पुण्यात आमचे साथी समालोचक योगेश सावळे सरांकडे. ओवर टू योगेश सर. थँक्यू. मनापासून धन्यवाद स्वामी सर. छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची आहे सा राजा, देह राजे यांचा प्राण योगियाचा, मूळ कैलासाची आहे सा राजा. मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतोय सा राजा, जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितोय सा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करून घेऊन जाईन तुम्हाला क्रिकेटच्या या रंगभरी दुनियेमध्ये. खऱ्या अर्थानं पाहतो पिरंगुट करंडक 2024 स्पर्धेचा दिवस क्रमांक चौथा, दुसरा डाव क्वार्टर फायनलमधील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. डावाला सुरुवात, पहिला चेंडू अविनाश गोडांबे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू खुल्या टप्प्याचा मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहतोय. हलक्या हाताने प्रवीण यांनी चेंडूला ड्राईव्ह त्या ठिकाणी केलं. कुठल्या प्रकारचे धाव्या चेंडूवरती असणार आहे. प्रवीण साठे आणि निलेश खरे या जोडीसाठी खऱ्या अर्थानं किरणभाऊ साठे यांच्या माध्यमातून खरं तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. कुठल्याही फलंदाजानं 3 षटकार लागोपाठचे खेळले, 3000 रुपयांचं बक्षीस. प्रवीण मात्र यावेळेस दाखवतोय आपली ताकद, नजाकत, कल्पकता. चेंडू डीप पॉइंटला सीमा पार. प्रवीण साठेच्या बॅटमधून ब्रँडेड सौकार, 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्लेमध्ये अविनाश गोडांबे आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळत एक चौकार प्रवीण साठेच्या बॅटमधून आला, परंतु त्यानंतर देखील आपण पाहतोय अविनाश यांचा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारा चेंडू खऱ्या अर्थानं. त्यावेळेस त्या चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट मिळतो जातो बॅट. प्रवीण साठेच्या बॅटमधून चेंडू जातोय. खिलाडी के मस्तक पे दस्तक, सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक चौकार एक षटकार मैदानाच्या आतमध्ये, 10 धावा धाफलक भरत आहेत. उपसरपंच आदरणीय प्रवीण यांना कुंभार या मान्यवरांचं शुभागमन झाले. आपलं मनापासून स्वागत आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू फटका फसलाय आणि इथे विकेट मिळेल फलंदाज प्रवीण साठेबाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये आले प्रवीण साठे. एक चौकार एक षटकार खेळून खरं तर बाद झालाय. न्यू बॅटर संघाचा संघनायक मैदानामध्ये दाखल होईल कृष्णा कालेकर. सातत्यानं कृष्णा कालेकरला आपण पाहतो. बडे मॅच का बडा खेळाडू सातत्यानं कृष्णाला म्हटलं जातं. स्पर्धेतील पहिल्या लीग मॅचेसमध्ये तो निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर खासियत खरं तरी कृष्णाची आहे. लीग मॅचेसमध्ये त्याचा ॲव्हरेज परफॉर्मन्स असतो. एखादा सामना निश्चित स्वरूपामध्ये तो फिनिश देखील करून देतो.
परंतु क्वार्टर फाइनल मध्ये कृष्णा निश्चितच आपल्या संघाला विजय मिळवून देताना कित्येकदा आम्ही पाहिले. गोलंदाज अविनाश तयार, कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, चेंडूला केवळ दिशा दिली आहे, चेंडू डीप पॉइंटला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. फोर रन चौकार, चार धावा. डीजे अथर्व आपलं मनापासून आभार. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झाले. कुस्ती क्षेत्रातील खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पंच आपण पाहतोय. आदरणीय दिलेश दादा मारणे यांचं शुभागमन झालंय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष रवींद्र उर्फ दादूभाऊ माझेरे यांचं देखील शुभागमन. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. एक गडी बाद 14 धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती योगेश पांडे तयार होत आहेत. आव्हान जर पाहिलं तर 44 धावेंचं आव्हान आहे. कृष्णा कालेकर बद्दल खरं चर्चा मी करत होतो. मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये सातत्यानं क्वार्टर फायनलमध्ये एक महत्त्वपूर्ण खेळ कृष्णाचा आपण कित्येक मैदानावरती पाहिला आहे. दरम्यान हा चेंडू वाईट बॉल. चांद्याच्या मैदानावरती देखील खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलमध्ये निश्चितच संघाला त्यानं विजय कित्येकदा मिळून दिला आहे. नुकताच पार पडलेल्या भुगाव करंडक या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 34 धावेंची गरज असताना क्वार्टर फायनलमध्ये 6 चेंडूवरती 34 कृष्णानं बनवल्यात. तो कृष्णा कालेकर नॉ स्ट्राईक रेंडला. स्ट्राईक रेंडला निलेश खैरे, तो देखील आक्रमक आहे. तो देखील सातत्यानं चौका षटकार खेळतो आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा निलेश खैरेच्या बॅटमधून ताकदवर स्ट्रोक आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमापार. या चेंडूवरती येईल क्लासिकल चौकार, चार धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा मैदानाच्या आतमध्ये धफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू योगेश मांडेचा निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यावरती चौकार पाहतोय. या अगोदर खरं तर वाईट बॉल आला. निश्चितच एका चेंडूवरती 5 धावा मैदानामध्ये आल्यात. निलेश खैरे यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वेट करून खरं तर फटका खेळला. शॉट कव्हरला फिल्डर तैनात. चेंडू लढवेल, चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये करेल. तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती मिळते. एका सिंगलनं धावफल पुढे जाते. 20 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 46 धावेंचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठला करताना मैदानाच्या आतमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण देखील निखिल यांचं सुरेख मैदानाच्या आतमध्ये होईल. डॉट बॉल. 2 चेंडू कृष्णा कालेकर खेळला, 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूनं निलेश खैरे देखील 2 चेंडू खेळला आहे, त्याच्या बॅटमधून देखील 5 धावा आपल्या संघासाठी मात्र बनवल्या गेल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. प्रवीण साठे एक चौकार षटकार खेळून खरं तर बाद झाला आहे. त्यानंतर नवीन फलंदाज कृष्ण मैदानामध्ये आला, त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण मैदानामध्ये पाहिला आहे. 5 धावा खरं तर आपण पाहतो. 2 चेंडूवरती निलेशच्या बॅटमधून आल्यात. कृष्णाचा हा फटका जोरदार आहे, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक शानदार स्ट्रोक आणि चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑफ सीमारेषा पार. 4 रन चौकार. हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका साजवण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा, शेवटचे 19 चेंडू. विजयासाठी 19 धाव्यांची गरज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय हडशी संघानं कित्येकदा मोठमोठ्या सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं बाजी मारलेली आपण पाहिली. श्री समर्थ गोसाई बाबा करंडक या स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं चॅम्पियन ठरलेला हा सरपंच सुनील बोकळंबर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघ याच मैदानावरती खरं गतवर्षी आपण पाहिला. षटक्रमांक संपला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा 12 चेंडू चढाव संपलाय. 12.5 सरासरीनं दफलकावरती 25 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. अखेरचे 18 चेंडू विजयासाठी, आता मात्र 19 धावींची गरज आहे. 18 चेंडू 19 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षडक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती निखिल गोडांबे तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 साठी निखिलच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. सातत्यानं मधल्या फळीमध्ये गोलंदाजी करताना निश्चितच निखिलची गोलंदाजी ही अतिशय भारदार आपण पाहिलीत. ओहो, यावेळेचा चेंडू शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न. डावेष्टीच्या बाहेर मुख्य पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धफलकावरती वाढेल. स्कोरकार्ड पुढे जाईल. 26 धावा
मैदान मध्ये धफलकावरती पाहायला मिळत आहेत। पिरंगुट करंडकाचं खऱ्या अर्थानं एक जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं चौथं पर्व खरं तर आपण पाहतोय। पुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकं पाहतोय, लॉंग ऑफ मध्ये तैनात एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडूची फेक करतील तोपर्यंत आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती मिळेल, एका सिंगलनं धफलक पुढे जाईल। 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत। पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट संघाची रन मशीन खऱ्या अर्थानं, मुळशी तालुक्याचा बायकर मॅन म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ख्याती आहे। तनुज दादा पवळे यांचं शिव आगमन होतंय, दादांचं मनपूर्वक स्वागत आणि इथं स्वागत होईल एका खनखनी षटकारानं आणि सीमारेषेच्या बाहेर खरंतर स्वागतासाठी जणू काय तनुज दादा उभे होते, त्यांनी सीमारेषेच्या बाहेर देखील झेल टिपलाय। षटकार आलाय 33 धावा धफलकावरती। सोळा चेंडू शिल्लक विजयासाठी 11 धावींची गरज मैदानामध्ये। कृष्णा कालेकरचा इरादा करता सामना लवकरात लवकर संपवण्याचा आपण पाहतो। मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय 11 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये धफलकावरती। 33 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात। पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं राहुल पडवळची गोलंदाजी जी निश्चितच आपण पाहतोय, शाबासकीची थाप देणारी गोलंदाजी आणि संघाच्या संघ मालकांनी खऱ्या अर्थानं रोख पारितोषिक खरं तर त्याच्या बॉलिंगसाठी दिलं आहे। 1000 रुपयांचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून जमा झाले। चांगला खेळ तुम्ही करा, निश्चित स्वरूपामध्ये बक्षिसं तुम्हाला दिली जातील, पाठीवरती तुम्हाला शाबासकीची थाप दिली जाईल आणि खऱ्या अर्थानं सरपंच सुनीलभाऊ कळमकर त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त केले जातील। एक गडी बाद 34 धावा धफलकावरती, गोलंदाज निखिल। ओहो यावेळेस निलेश खैरे सवार, चेंडू सीमा पार, 4 रन चौकार। लावके कडक कोलंबिया शिवरती त्यांच्या बोलिंग झाली, चल राहू या पार्टी राहू पारवरती आली, तपरी मात्र रचनी क्वार्टर आवडे लांबून बसला स्टार्टर, चल रे पंजाब नेक मु आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला। SR थँक यू डीजी। 38 धावा शेवटचे, 13 चेंडू 6 धावींची गरज। निलेश शेरे षटकार खेळलाय, MS धोनी स्टाईल मध्ये सामना संपवलाय। पिरंगुट करंड 2024 दिवस क्रमांक 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ, सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हर्षी, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील मनापासून आभार।